यवतमाळ जिल्ह्यात 30 सप्टेंबर पर्यंत 1,37,11,850 वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. मात्र वनविभागाच्या उदासीनतेमुळे रोपवाटिकेतील अनेक वृक्ष वाया गेली आहेत. नियोजनाचा अभाव असल्यानं पावसाळा संपल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचा थातुरमातुर कार्यक्रम राबवत असल्याचा प्रकार उमरखेडमध्ये उघडकीस आलाय. या प्रकारामुळे प्रशासनच नैसर्गिक साधन संपत्तीच्या संरक्षणासाठी गंभीर नसल्याचं स्पष्ट होत आहे.